खामगाव जवळच्या माथनी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी गेलेले युवक पाण्यात बुडल्याची घटना 5 सप्टेंबर रोजी घडली. खामगाव येथील मस्तानच्या निवासी शेख सिकंदर शेख कादर हा 19 वर्षीय तरुण व बर्डे प्लॉट निवासी शेख जुबेर शेख मेहबूब हा 20 वर्षीय तरुण आपल्या 5 मित्रांसोबत पोहण्यासाठी खदाणीमध्ये गेले होते. हे तरुण पाण्यात बुडत असल्याची माहिती मित्रांनी माथनी गावात दिली असता गावातील सय्यद इस्माईल व सय्यद जाहीर यांच्यासोबत मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये खामगाव सामान्य रुग्णालयात रवाना केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे थाणेदार संतोष टाले, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे थाणेदार रवींद्र देशमुख कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले व दोन्ही मृत युवकांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांना देण्यात येईल अशी माहिती लोकांना दिली. तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा रात्री 10 वाजता दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, राजेश राजोरे व संतोष डिडवानी आदींनी रुग्णालयात विचारपूस केली. शहरातील मस्तान चौक येथील अनिस जमादार, शोएब कुरेशी, मोहम्मद आरिफ पहलवान, अनिस दुकानदार, मोहम्मद फारूक आदी मुस्लिम बांधवांनी पोलीस व मृतकांच्या नातेवाईकांशी चर्चा करून रात्री 10 वाजता दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. सय्यद इस्माईल. अच्छा, क्या हुआ था? वो बच्चे नहाने को आए थे. तुम पीछे जा. तो हमको लेने के लिए आए, वो बोले दो जने लोग गए, बोले चलो, बोले तीरना आता तो काट लो, बोले हमने आते तो कुछ मार दिया उसमें. अच्छा, 7 जने आए थे वो नहाने के लिए. अच्छा, पहले को एक निकाले, बाद में दूसरे को. अच्छा, 5 आगे थे तो उन्होंने बोले 2 जने अंदर डुबा गए, भागते हुए गए. तो फिर हमारे गांव की तरफ फोन आया तो हम वैसे भाग के निकले. अच्छा, सब पूरा गांव मिलके. ठीक है. और उनको बचाने की कोशिश में लग गए तो एक आगा हमारे हाथ में, तो एक को जो निकाले तो थोड़ी सांस चल रही थी, तो उसके बाद हम एम्बुलेंस में लेके गए उनको. अच्छा, फिर वो बोले क्या एक अंदर हर एक बोले. फिर हमने कोशिश करा ऐसी तो बहुत खोल था अंदर, वो बावड़ी थी 30 फुट पानी. फिर हमने गल लेके आए थे, गल फिर भी निकाले पावर का, जो गल छोड़े अंदर उसके अंदर अटक के आ गया. फिर वो तो सबों ने कोशिश बहुत करे, पण आप अल्लाह है, उसको बचाने की उम्मीद अल्लाह के ऊपर है. फारूक सर, जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा.